नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वेळेवर जेवलं पाहिजे. वेळेवर जेवत नाही का? असं करता कामावर वेळच नाही मिळत. एकदा कामाला बसलो तर काम कधी कम्प्लीट होते याची मी वाट बघतो. त्यानंतर मग आरामात थोड्या विश्रांतीने जेऊ शकतो. आणि यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय बदल केला कुठला? फक्त एकच आहे की रागावरती कंट्रोल केला पाहिजे. काय हो, कधी कधी कामाच्या ह्याच्यात धावपळी, मग तो राग येतो. पण मग कधी कमी होईल तो? होईल. आपण काय करता? मी पण जॉब करते, नोकरी करते. त्यामुळे कामं अशी वेळेवर व्हावीत अशी म्हणजे असं वाटतं. हा, घरातली बाहेरची वगैरे सगळं मॅनेज करायला लागतं. करा दोघांनी, वेळेवर जेवा, वेळेवर भेटा, वेळेवर गप्पा मारा. तुम्ही सांगा, मिस्टरांनी कुठला बदल केला पाहिजे? लगेच भडकतात कोणत्या गोष्टीवर. हो, तेव्हा नाचताना भडकायचं नाही, आता एकदम एकदम लगेच भडकतात. काही लगेच शांत होतो. हा, लगेच शांत होतो माझा राग. काय हो, मला राग येतो ना मग नंतर हिचा लगेच शांत होत नाही. ही लगेच शांत होत नाही. हा, तिला भरपूर वेळ लागतो शांत व्हायला. आणि तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी तेच राग आला तर लगेच शांत करावा स्वतःहून, असं तुमचं म्हणणं. काय हो, कराल का? ट्राय करेन. आता घरातल्या सगळ्यांनी या दोघांबद्दल, या दोघींबद्दल सांगायचंय. बाबा, तुमच्यापासून माझी असे असे बोलला तर ही माझी मोठी, ही मुलगी मोठी मुलगी माझी, आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हां, म्हणजे दोन्ही माझ्या मुलीच प्रमाणेच आहे. दोघांचा स्वभाव शांत आहे आणि व्यवस्थित आम्ही समजून एकमेकाला समजून घेतात. तेच आम्हाला, आम्हाला आईवडा काय पाहिजे, मुलं सुखी राहतील तेच आम्ही त्याच्यावर सुखी आहे. खरं आहे, खरं आहे. ती माझी मोठी मुलगी आहे आणि ती तिची नणंद आहे. माझ्या नंदेचीच मुलगी आहे ती. बरोबर. दोघीच भाई, म्हणजे नंदा भाऊच असला तरी त्या चांगल्या मैत्रिणीप्रमाणे राहतात. मी माझी भाच्याची मुलगी आहे, चांगली आहे तशी, पण जरा राग येतो तिला जास्त. भाची सुनेल सुनेल. हो हो, भाची सुनेल. ताई माझी मोठी, खूप मस्त प्रेमळ स्वभाव आहे. आमची तिघींची कधी भांडणं झाली तर माझी मोठी ताई मला पहिली सपोर्ट करते. मी लहान आहे ना म्हणून म्हणून ती मला जास्त आवडते. बरोबर. सगळ्यांनी मत तर आपली आपली व्यक्त केली. आणि आता आपण मराठी गाणं दाखवणार तुम्हा सगळ्यांना, आणि तुम्ही अभिनय करायचा. आणि तुमच्यापैकी अभिनय केल्यानंतर सगळ्यांनी अभिनय करायचा. आणि तुमच्यापैकी ज्या कोणी आधी गाणं ओळखतील ते गाणं तुम्ही बरोबर गायला तर बक्षीस यांना मिळणार. ते बक्षीस कोणाला मिळणार बघूया. हे पहिलं गाणं. एक, दोन, तीन, बोलू नका फक्त. नाचरे मोरा गाणं म्हणायला पाहिजे बरोबर. नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाचरे मोरा नाचरे मोरा. दोघींनी ओळखलं. झी मराठी कडून दोघींनाही घ्या. धन्यवाद. याच्यात बरं आहे, दोन आहे त्याच्यामुळे एक एक वाटून घेत. एक, दोन, तीन, बोलायचं नाही. बुगडी माझी सांडली गायला सांडली जाता साताऱ्याला, जाता साताऱ्याला. अभिनंदन झी मराठी कडून. आधी मी या खेळाचे नियम तुम्हाला सांगणार आहे. अनेक बॉलिंग बॉटल दिसत आहेत, खूप अडथळे आहेत, पण पट्टी लावलेली ज्या बॉलिंग बॉटल्स आहेत ज्या सगळ्यात पुढे आहेत, म्हणजे आज कुठलीही बॉलिंग बॉटल पाडायची नाही आहे, तर ज्या ठिकाणी पट्टी लावलेली आहेत म्हणजे जणू काही रेलिंग दिसतं आहे दोन बाजूला उभं असलेलं, त्याच म्हणजे दोन बाजूला लाल रंगाच्या बॉलिंग बॉटल आहेत, त्याच्यापासून सुरू असलेल्या त्या बॉलिंग बॉटल्सच्या मधून चेंडू बाहेर जायला पाहिजे. पण त्यासाठी एक टप्पा जमिनीवर, दुसरा टप्पा काचेवर, आणि मग तिसरा टप्पा मात्र ती पट्टी आणि काच याच्यामधून, बॉलिंग बॉटलमधून पार व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, आव्हान कठीण आहे पण सोपं आहे. कुणी पैठणी जिंकली पाहिजे, तुम्ही की त्यांनी? असं काय नाही, ती जिंकली तरी चालेल. वा छान. तुम्हाला काय वाटतं काय जिंकलं तरी चालेल? पैठणी कोणी जिंकावी असं वाटतं? कोणी नाही, पण कोणीही कसं, कोणी एकीने जिंकायचं असेल. मीच. तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकली पाहिजे? तीच. छान, तीच. तुम्हाला काय वाटतं पैठणी कोणी जिंकली पाहिजे? माझ्या बायकोने. माझ्या बायकोने. बघूया कोण जिंकणार पैठणी. 10-10 संधी आणि हा खेळ. एक, एक,
2. अभिनंदन अभिनंदन.